मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर आज आहे गुढीपाडवा, सो तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। तर हे वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि निरोगी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना। चैत्र शुद्ध प्रतिपदेचा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा। तर हा गुढीपाडव्याचा सण आपण 3.5 मुहूर्तापैकी एक असा मानला जातो। तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला माहितीच आहे की सगळीकडे मस्त आनंदमय वातावरण असतं, प्रत्येकाच्या घराला नवीन तोरण लागलेलं असतं, प्रत्येकाच्या घरावर गुढी उभारलेली असते। असा हा आनंदाचा सण सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने साजरा केला जातो। याच महिन्यापासून वसंत ऋतूला सुरुवात होते आणि सगळीकडे झाडांना नवीन पालवी फुटलेली असते आणि सगळीकडे मस्त हिरवळ असते। तर असा हा सण खूप आनंदाचा आणि खूप उत्साहाचा आहे। तर या दिवशी वातावरण खूप आनंदमयी असते कारण मराठी नवीन वर्षाची सुरुवात आणि हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आजपासून होते। तर या दिवशी जे आहे ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली असं म्हटलं जातं आणि आजच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षाचा वनवास करून अयोध्या नगरीत परतले होते। सो तोच आनंद साजरा करण्यासाठी लोक आपल्या घराला तोरण लावून आणि गुढी उभारून हा आनंद व्यक्त केला आणि तोच हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा। त्यानिमित्त एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते। गोष्ट अशी आहे की चेदी नावाचा देश होतं आणि त्या देशात वसू नावाचा राजा राज्य करत होता आणि राजा खूप गुणी धार्मिक असा राजा होता आणि राजाच्या राज्यातली प्रजा सुद्धा खूप सुखी होती, समाधानी होती। परंतु एके दिवशी राजाच्या मनात खूप विचित्र विचार आले आणि राजाने राज्य सोडलं, अरण्यात गेला आणि तपश्चर्या करू लागला। तर पुढे असं झालं की तपश्चर्या करता करता त्याला परमेश्वर प्रसन्न झाले आणि परमेश्वराने त्याला एक वेळूची काठी त्याच्या हातात दिली आणि त्याला सांगितलं की तू राज्यात परत जा, तू तुझ्या प्रजेला सुखी ठेव आणि तुझं तू कर्तव्य करत राहा, तीच माझी पूजा असणार आहे। तर राजाला खूप आनंद झाला, वेळूची काठी येऊन राजा राज्यात परतला आणि राजाने त्या काठीची शृंगार घालून मस्त नटवून सजून पूजा केली आणि तोच हा दिवस म्हणजे गुढीपाडवा। तर आपण बघतो, आपण पण आपल्या घरावर जेव्हा गुढी उभारतो तेव्हा किती मस्त नटवून सजवून त्या गुढीला आपण उभारतो। तर असा हा दिवस गुढीपाडव्याचा, सगळीकडे आनंदमयी वातावरण असतं आणि प्रत्येकाच्या घरी मस्त तोरण लावलेलं असतं आणि घर सजवलेलं असतं, सात शृंगार करून गुढी उभारलेली असते। तर अशा या दिवशी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडवा गोड जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मराठी नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा। आणि हे मराठी नवीन वर्ष तुम्हाला मस्त आरोग्यमयी आणि प्रगतीचं जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि मी आजच्या दिवशी काय काय केलं, गुढीपाडवा मी कसा साजरा केला ते बघायला विसरू नका आणि नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चला मग भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय गाईज, लव यू ऑल।